झालेले आहेत कारण की इंटेलिजन्स फेल झालेलं आहे असं म्हटलं जात आहे. असं काय नाही आहे. जर ती बोट फुटून जर भरकटत येऊ आलेली असेल तर त्याला त्यांचा काय दोष आहे की बाबा ते कोण आलेत माणसं सापडलेत असं काय नाही आहे. आता आम्ही चौकशी केली पोलिसांना सगळ्यांना एसपीना विचारलं तर बोलले इंडोनेशियाचे आणि ऑस्ट्रेलियाचे कागदपत्र आहेत. 3 AK-47 आहेत 247 काडतूस आहेत आणि ती एका एजन्सीची बोट वाटते असं त्यांना प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये ती बोट ओमानमधून तिकडून कुठून तरी भरकटत भरकटत आपल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी येऊन लागलेली आहे. त्याच्यामुळे माणसं न सापडल्यामुळे ताबडतोब काही बोलता येणार नाही आहे पण कोस्टगार्डची लोकं आणि ते सगळे चौकशी चालू आहे. माझा आत्ताच SP दुधे साहेब आणि असिस्टंट SP झेंडे साहेबांशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं तुम्हाला एक अर्धा पाऊन तासात आम्ही सगळं अपडेट देतो की नक्की काय चाललंय. तिकडेही त्यांचा संपर्क चालू आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. थोड्या वेळामध्ये आपल्याला ते खरं खोटं काय ते कळलं. सर नाव मी क्या कुछ मिला है आपने पुलिस से बात की है वातावरण आहे कसं नागरिकांना सर काय एवढं हे नाही आहे. तुम्हाला माहिती आहे 26/11 नंतर आपल्याला आता 10-11 वर्ष होत आलेली आहेत परंतु एवढं काय कधी कुठं काय आढळलेलं नाही आहे. म्हणजे आपली एजन्सी आपले पोलीस सर सगळे अलर्ट आहेत सतर्क आहेत त्यामुळे तशी काय काळजी करायचं कारण वाटत नाही आहे आणि त्यातून काय असेल तर ते आपल्याला थोड्या वेळामध्ये कळलं जाईल. सुरक्षेसाठी काही उपाययोजना करण्यात देखील गरजेचं असं वाटतं का कारण की बोटींची कमतरता देखील आहे. काही नॉटिकल पर्यंतच बोटी जाऊ शकतात त्याच्या पुढे जाता येत नाही अशा देखील अडचणी आहेत सगळ्या आहेत आपल्याला माहिती आहे परंतु त्याची तजवीज केली जाईल. काळजी करायचं काही कारण नाही आहे. आत्ता जस्ट आत्ता आपलं नवीन सरकार आलेलं आहे आणि त्याची दखल घेतली जाईल. क्या कुछ मिला है बोले तो 3 AK-47 राइफल्स मिले हैं और 247 अपना ये मिला है कारतूस मिला है कागजात मिले हैं आदमी नहीं मिला. तहकीकात चालू है और उसका जो तहकीकात हो जाएगा हो जाए. इंडोनेशिया और ऑस्ट्रेलिया के कागजात मिले हैं और अधिकारी से बात भी हुए और वो अभी आधा घंटे में हमको बताएंगे. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.